शुक्रवारच्या महासभेत विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्या स्थायी समिती सदस्यत्वाच्या राजीनाम्यावरून महासभा गाजली. स्थायी समितीचा राजीनामा चौगुले यांनी दिल्याचे सांगत महापौर यांनी स्थायी समितीच्या सदस्याचा निवड प्रस्ताव ठेवण्याचे सूचित केले. त्या अनुषंगाने सभागृह नेते रवींद्र इथावे यांनी सदर प्रस्ताव मांडला, मात्र त्याला तीव्र आक्षेप शिवसेना सदस्यांनी नोंदवला. सन्मान्य विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांचं पत्र आवक क्रमांक 330 च्या माध्यमातून महापौर कार्यालयामध्ये नोंद झालेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला जे पत्र प्राप्त झालेले, आपण जे सचिवांना पत्र दिलेलं आहे ते सुद्धा त्या ठिकाणी 4A आवक क्रमांक 187 नुसार त्या ठिकाणी आपण दिलेलं आहे. आणि या विषयावरती बोलत असताना सन्माननीय प्राधिकर साहेब असतील, सन्माननीय मिस्त असतील, त्यांनी अतिशय चांगल्या पदाची भूमिका मांडलेली आहे. विरोधी पक्षनेता हे पद फार महत्वाचं पद आहे आणि सभागृहाच्या दृष्टिकोनातून या महत्वाच्या पदांच्या संदर्भात निर्णय घेत असताना आपण देखील सदस्यांच्या भावना समजून घेतलेल्या आहेत. गटनेते शिवसेना साहेबांनी सदस्यांच्या बाबतीत जे महत्वाची भूमिका आहे ते आपण समजून घेतलेली आहे. गटनेते द्वारकानाथ भोले यांनी या ठिकाणी अधिनियमानुसार त्यांच्या पक्षाची शिस्त व पक्षाची पद्धत ज्या पद्धतीने विधानसभेमध्ये राजीनामा द्यायचा असेल तर त्या ठिकाणी विधानसभा अध्यक्ष महापौरांच्या संदर्भातली भूमिका महापालिकेचं द्यायचं असेल तर महापौरांकडं तत्कालीन त्या क्षणी मंजूर होत अशी त्यांनी भूमिका मांडलेली आहे. परंतु या ठिकाणी स्थायी समितीच्या सदस्य पदाचं पद सुद्धा महत्वाचं आहे आणि त्या पदावरती असणारा जो व्यक्ती आहे तो विरोधी पक्ष नेता आहे आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं याची आपण सखोल चौकशी करण्यासाठी आपल्याला हा विषय राखून ठेवा अशी ते आपल्याला विनंती करतो. शिवसेनेच्या आक्रमक पवित्र्याने अखेर महापौर जेडी सुतार यांनी सदर प्रस्ताव पुढे ढकलायचे जाहीर केले. सन्माननीय ज्यावेळी या पटलावर तो विषय आला त्या क्षणी तो राजीनामा त्या ठिकाणी मंजूर झाला, त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे आणि म्हणून सन्माननीय सदस्यांनी जी भावना उत्पन्न केली आहे ज्यावेळी नेमणूक करायचं असेल त्यावेळी याची तोपर्यंत त्या ठिकाणी चौकशी करू आणि परंतु राजीनामा हा मंजूर झालेला आहे आणि म्हणून हा विषय मी त्या ठिकाणी धन्यवाद. विजय चौगुले यांनी राजीनामा दिलाच नसल्याचा दावा यापूर्वीच केला आहे, त्यामुळे या राजीनामा नाट्याचे नेमके काय होईल हे येणारा काळच ठरवेल. व्हिडिओ जर्नलिस्ट मुसा अहिरवाडीसह शेखर हंप्रन्स यांचा रिपोर्ट.